नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये लवकरच खात्यात आपले जमा होणार आहे। तर ते कधी जमा होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे न जाऊ आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। तर मित्रांनो, तुम्हाला सांगून येतो की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 2,000 रुपयाचा 6वा हप्ता पाठवण्यासाठी सरकारने तयारी केली आहे। शेतकऱ्यांना त्याच्या किमान उत्पन्न सहाय्य ठरेल या हेतूने आणि कृषीनिष्ठाच्या खरेदीत हातभार लागेल या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे। या योजनेच्या शेतकऱ्यांना 5 हप्ते मिळाले असून 6वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात पाठवण्यासाठी यंत्रणेकडून तयारी सुरू आहे। ताज्या माहितीनुसार सरकार 2,000 रुपयाच्या हस्तांतरणाला लवकरच सुरुवात करेल। नोव्हेंबर अखेर दिला जाणारा 6वा हप्ता ऑगस्ट महिन्यातच देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। या सरकारी योजनेतील केंद्र सरकारला शेतकऱ्यांना दर 4 महिन्याने 3 हप्ता 6,000 रुपये देत आहे। पीएम किसान योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी न्यूज 18 बोलताना सांगितले की ऑगस्टपासून हे पैसे वाटप केले जाणार असून हा योजनेचा 6वा हप्ता असेल। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 9.54 कोटी शेतकऱ्यांच्या डाटाची पडताळणी झाली असून या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBT मार्फत देण्यात येणार आहे। तर एकीकडे देशातील जवळपास 10 कोटी शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळत असला तरी अद्यापही काही शेतकऱ्यांना योजनेत रजिस्ट्रेशन करून लाभ मिळत नाही। तर काही शेतकऱ्यांचे 1 किंवा 2 हप्ते जमा झाले असून बाकीचे हप्ते अद्याप मिळणे बाकी आहे। अशा शेतकऱ्यांच्या संख्या जवळपास 1,30,00,000 आसपास आहे। त्यापैकी काही शेतकऱ्याचे रेकॉर्ड चुकीचे असले, काही आधार व्हेरिफिकेशन झालेले नाही, तर काही बँकेच्या खात्यात तुटी आढळल्या आहेत, त्यामुळे या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही। अशा शेतकऱ्यांना जवळच्या कृषी विभागात तहसीलदार कार्यालय अथवा कॉमन सर्व्हिस सेंटर संपर्क साधून योग्य ते दुरुस्त करून घ्याव्या। तर मित्रांनो, शेतकरी खात्यामध्ये लवकरच 6वा हप्ता खात्यात रक्कम जमा होणार आहे। अत्यंत मोठी बातमी आहे। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला। जय हिंद, जय महाराष्ट्र।